सभापति महोदय, खंड 8 मध्ये विनिर्दिष्ट अपराधाचे अन्वेषण करण्याकरता राज्य शासनाकडून विशेष पोलीस पथक गठित करण्याच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधिकारी यांना अपराधाचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन सदर अपराधाचं अन्वेषण विशेष पथकाकडे सोपवण्याचे अधिकार असतील। साधारणतः या अशा प्रकारच्या तरतुदी असलेले हे विधेयक नातवाला मिळतं। आता नातवंडाच्या पुढे सुद्धा दिवस जात चालले, फळं लागतायत, पण मलाही कोण खाते हा एक संशोधनाचा विषय असेल। आणि त्याच्यासाठी म्हणून त्या विकास त्या घरांना अनेक वर्ष जे ट्रान्झिट कॅम्प मध्ये लोक राहत आहेत, स्वतःची हक्काची घरं विसरून जाऊन ते राहत आहेत, काबाड कष्ट करतात, ते सुद्धा ते कष्ट करतात, त्यांना घरं मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी माझ्या तिन्ही मंत्री महोदयांचं आणि सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। कारण मुंबईचा एवढा विचार गांभीर्याने हा शब्द महत्वाचा आहे, कारण विचार केला पण तो बऱ्याचदा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून विचार केला गेला। सोन्याचं अंड देते, अंड घेऊन जात आहेत, पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता। आणि ती निगा राखणाऱ्या म्हणजे मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, तिथपासून मग गिरणी कामगार असतील, इतर काबाड कष्ट करणारे लोक असतील, घाम गाळला, रक्त सांडलं, त्यांचा विचार कोणीच केला नव्हता। तो विचार नुसता विचार कागदावरती न ठेवता हा प्रत्यक्ष आणणारं हे जे सरकार आहे त्या सरकारकडनं हे मुद्दे मांडले गेलेत आणि कामाला गती दिली जाते, त्याच्याबद्दल मला शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतोय। या सगळ्या गोष्टी आपण सांगतो, योजना जाहीर केलेल्या आहेत, पण काही योजना करायच्या मनात आहेत पण केवळ त्या आपल्या हातामध्ये नाहीयेत। उदाहरणार्थ धारावीचा पुनर्विकास, मला आठवतंय मी अनेकदा सांगितलं असेल की ज्या वेळेला आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेव्हा चौफेर पसरलेली खाडी होती, मग विकास झाला, मोठमोठी ऑफिसेस झाली, आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हणतात की जगातल्या सर्वात महागड्या जागांपैकी ती एक जागा आहे। आणि त्याच्या बाजूला धारावी आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे, पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही याचं कारण दुर्दैवाने केंद्रासोबत जी काही आपली बोलणी सुरू आहे, रेल्वेची जी जमीन आहे त्याच्यात काही पैसे जवळपास 800 कोटी दिले गेलेले आहेत, पण अजूनही मी स्वतःही 1-2 वेळा रेल्वेमंत्र्यांशी बोललो ती जमीन आपल्याला हस्तांतरित होत नाहीये। अशा काही अडीअडचणीच्या गोष्टी आहेत, केंद्राच्या ज्या जागा मुंबईमध्ये आहेत त्या जागांचं सुद्धा काय केलं पाहिजे, कसा त्याचा विनियोग केला गेला पाहिजे याचाही एक नुसता विचार करून चालणार नाही तर केंद्राकडे पाठपुरावा करून त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे। मला एका गोष्टीचा अजून आनंद वाटतोय की मुंबईतल्या जनतेसाठी लोकांसाठी आपण हा सगळा विषय मांडलात, पण एक महत्वाचा मुद्दा की लोकांचं झालं, लोकप्रतिनिधींचं काय, तर याही गोष्टीत मला सांगायला आनंद होतोय की जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत, कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्वपक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजेत। तर त्या दृष्टीने म्हणजे त्यांना सुद्धा एक राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक चांगलं घर मिळावं आमदार असेपर्यंत असेपर्यंत का नंतर पण मी प्रतिक्रिया बघितली असेपर्यंत म्हटल्यानंतर काय होते तर आमदारांसुद्धा कायमस्वरूपी घर आपण देत आहोत त्याहीबद्दल एक आनंद होतोय। रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही अनेकदा विचार केला की याला पुढे कसं गती कशी द्यायची, कारण त्याच्यामध्ये हाही विषय मांडला गेला की काही विकासकांनी लूटमार केलेली आहे, लुबाडलेलं आहे, हे कोण विकासक आहेत काय आहे याची सुद्धा चौकशी केली जाईल, पण ज्यांची घरं आडलेत त्यांचा काय दोष आहे, आणि म्हणून आपण एमनेस्टी स्कीम आणतोय ती सुद्धा मोठी या सगळ्यांना घर देणाऱ्या योजनेला चालना देणारी असणार आहे। अनेक गोष्टी इकडे मांडल्या गेल्या, म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करून देशात सर्वात उत्तम उदाहरण उभे करण्याचा आमचा विचार नाही तर तो प्रयत्न करून आम्ही करून दाखवणार आहोत, कारण आपण एकदा घोषणा केली का त्याच्या आधी विचार करतो,
विचार करून घोषणा करतो आणि घोषणा केली की काम करतो. त्याच्यामुळे आता घोषणा झालेली आहे, आता काम करणार. काम करा, घोषणा करायचे की नाही नंतर. त्याच्यानंतर अनेक वर्ष ज्याचा उल्लेख माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केला, गोरेगावातली पत्राचाळ सिद्धार्थनगर तिचा सुद्धा जो काही एक बखडा होता तो सोडवलेला आहे. बीडीडी चाळी कित्येक वर्ष नुसतं करू 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 चाललेलं, झिम्मा फुगडी सगळं चाललेलं, पण त्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे, म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. नोकरदार आणि शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनी आणि महिलांना राहायचं कुठे हा प्रश्न होता, त्यांच्यासाठी सुद्धा आपण वसतिगृह बांधतो आहोत. त्याच्यानंतर म्हाडाचे सेवा शुल्क किंवा अकृषिक कर यामुळे अडकलेल्या रहिवाशांना दिलासा आपण देतो आहोत. सफाई कामगार म्हणजे मुंबई साफ राहिली पाहिजे, सगळं राहिलं पाहिजे, त्यांचं आयुष्य फार वाईट असतं. म्हणजे ते जे काम करतात म्हणून आपण सुखाने राहू शकतो हे असल्यानंतर त्यांना निदान स्वतःचं घर सुद्धा देऊ शकत नाही असं जर असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. म्हणून त्यांचा सुद्धा हा विचार या धोरणामध्ये केलेला आहे. आणि एकूणच मला हेच मुंबईतल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, ज्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या जनतेला आपण घरं देतो आहोत, शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण घरं देतो आहोत. आणि म्हणून मला म्हणायचंय की अनेकदा असं होतं की निवडणुकीच्या वेळेला आपण घोषणा करतो, निवडून येतो आणि नंतर विसरून जातो. मग आपण सांगतो की असं बोलावंच लागतं, अशा अनेक गोष्टी असतात. पण महाविकास आघाडीचं सरकार हे केवळ बोलणारं नाही तर जे बोलतो ते करून दाखवणारं सरकार आहे. आणि आज सुद्धा झालेल्या गोष्टी या मुंबईकरांच्या हिताच्या आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे पुन्हा एकदा वचन मी माझ्या मंत्रिमंडळाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.